आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। भाषण नको राशन द्या, लालबावटा बांधकाम कामगार संघटनेची मागणी। मंगळवारी 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता लालबावटा बांधकाम कामगार संघटना शिरोळ यांच्या वतीनं सर्व कामगारांनी कोरोना सारख्या महाभयंकर वातावरणात बांधकाम कामगारांना 15,000 निधी द्यावा या मागणीसाठी लालबावटाने सीटू पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती। शासनाने 2,000 ची मदत देऊन कामगारांची चेष्टा केली आहे। या सरकारला कोणत्याही कामगाराचं सोयरसूतक नाही असे म्हणत लालबावटाकडून सरकारचा निषेध करण्यात आला। नमस्कार, माझं नाव कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकोडे, लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा जिल्हा संघटक। कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांना जाहीर आवाहन करतोय की मंगळवार दिनांक 21/4/2020 रोजी सकाळी 10:30 वाजता सर्व बांधकाम कामगारांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणा द्यायची आहे की भाषण नको रेशन द्या। बांधकाम कामगारांच्या कल्याण मंडळाकडे 9,000 कोटी रुपये शिल्लक आहेत, परंतु बांधकाम कामगारांना तुटपंजी रक्कम 2,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे, ती मागे घेऊन सर्व बांधकाम कामगारांना 15,000 रुपये द्या। या सर्व मागण्यासाठी सर्व बांधकाम कामगारांनी आपापल्या दारामध्ये थांबून महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणा द्यायच्या आहेत, जेणेकरून लालबावटा बांधकाम संघटनेच्या वतीने CI2च्या वतीनं अनेक वेळा महाराष्ट्र शासनाकडे कल्याण मंडळाकडे बांधकाम कामगारांची आजची परिस्थिती सांगून बांधकाम कामगारांना किमान 15,000 रुपये मिळायला पाहिजे हे मागणी केलेली असताना सुद्धा कामगार विभागानं त्याची दखल घेऊन कामगार मंत्र्याकडे 5,000 रुपये देण्याची शिफारस केलेली असताना सुद्धा महाराष्ट्र शासनानं केवळ 2,000 रुपये देऊन सर्व बांधकाम कामगारांची चेष्टा केलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये गेल्या 22 मार्चपासून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने लॉकडाऊन केलेलं आहे। या लॉकडाऊनमध्ये बांधकाम कामगारांना एकाही रुपयाचं काम मिळालेलं नाही, अशामध्ये जगणं मुश्किल झालेलं आहे। हातावर जे पोट असणारे हे बांधकाम कामगार आहेत। आज काम हिथं तर उद्या तिथं, मिळेल तिथं काम करणारे ही कामगार आहेत, अशामध्ये त्यांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे। आणि अशामध्ये कल्याणकारी मंडळाकडे एक आशेचं किरण म्हणून बघत असताना सुद्धा महाराष्ट्र शासनानं 2,000 रुपये देऊन 2,000 रुपये देण्याचं हे करून चेष्टा केलेली आहे। याच्यामुळे सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या बांधकाम कामगारांनी मंगळवार दिनांक सकाळी 21 रोजी सकाळी 10:30 वाजता आपापल्या दारामध्ये सोशल डिस्टन्सचा अंतर ठेवून, जेणेकरून सोशल डिस्टन्सचा हे होणार नाही, कायदा भंग होणार नाही, अशा पद्धतीने आपापल्या दारामध्ये थांबून केंद्र शासनाच्या विरोधामध्ये राज्य शासनाच्या विरोधामध्ये प्रत्येकाच्या खात्यावर 15,000 रुपये द्या, नाहीतर निषेधार्थ घोषणा दिल्या पाहिजेत, एवढं द्याल अशी अपेक्षा बाळगून।